नमस्कार, निकितास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अमूलमध्ये जी मँगो आईस्क्रीम मिळते ती घरीच कशी बनवायची. ती अगदी क्रीमी आणि मस्त अशी टेस्टी आईस्क्रीम तयार होते. इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी क्रीमी आईस्क्रीम वाटते. तुमची देखील मस्त आईस्क्रीम अशीच बनेल. तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया. तर या रेसिपीसाठी सर्वात अगोदर इथे मी 3 आंबे घेतलेत. हे आंबे माझ्या घरच्या झाडाचेच आहेत, त्यामुळे थोडासा कलर असा दिसतो आहे. आता याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. यात पाणी अजिबात वापरायचं नाही. इथे मी 3 आंब्यांचा रस मस्त असा काढून घेतलेला आहे. आता मी एका पातेल्यामध्ये 1.5 कप व्हीप क्रीम घेतलेली आहे. व्हीप क्रीम ही आपण केकसाठी यूज करतो तीच क्रीम आहे. जी मार्केटमध्ये आईस्क्रीम मिळते त्यामध्ये व्हीप क्रीमच यूज केलेली असते, त्यामुळे मस्त अशी क्रीमी आईस्क्रीम दिसते त्यांची. तर ही बीट करण्याकरता येथे मी बीटरचा यूज केलेला आहे, इलेक्ट्रिक मशीनचा. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हँड मिक्सरने किंवा मिक्सरने देखील ही क्रीम बीट करू शकता. आता ही क्रीम आपल्याला मस्त बीट करून घ्यायची. थोडीशी बीट झाली की त्यामध्ये 2 चमचे आपल्याला पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर घातल्यानंतर परत आपल्याला मिक्स करून अशी बीट करून घ्यायची. अगदी घट्ट झाली की त्यामध्ये जो आपण आंब्याचा रस बनवून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि परत थोडंसं बीट करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त 2 इन्ग्रेडियंटमध्येच ही आईस्क्रीम तयार होते आणि अगदी मार्केटसारखी टेस्ट आणि टेक्स्चर त्याला येते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपण नेहमीच मार्केटमधून आईस्क्रीम आणतो, परंतु या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. खूप छान अशी रेसिपी आहे. आणि 1 किलोचं पॅकेट व्हीप क्रीमचं आपल्याला हे कोणत्याही बेकरी शॉपमध्ये मिळतं. ते जास्तीत जास्त किती 160 किंवा 140 रुपयाला असतं. त्याच्यामध्ये आपल्या 5 ते 6 वेळेस आईस्क्रीम बनतात. मस्त अशी क्रीमी आईस्क्रीम आपण नेहमी घरी बनवू शकतो. तर एकदा जे पॅकेट आणून ठेवलं तर 3 ते 4 टामे आपण सहज आईस्क्रीम बनवू शकतो. तर आता मस्त याला परत बीट करून घेतलेला आहे मी. इथे तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी आणि मस्त असा कलर आलेला आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच हे आईस्क्रीम दिसत आहे. अजून तर आपण ते सेट देखील केलेलं नाही, तरी मस्त असं क्रीमी दिसतं आहे. आता हे आपण एका डब्यामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया. तर इथे माझ्याकडं असा एअरटाईट कंटेनर होतं, त्यामध्ये मी ही आईस्क्रीम फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार आहे. आता जी आपण आईस्क्रीम बनवलेली होती ती सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता अतिशय क्रीमी आणि मस्त मार्केटमध्ये मिळते त्याचप्रमाणे आपली आईस्क्रीम झालेली आहे. आता ही सर्व आईस्क्रीम यात मी घालून घेतली आहे. व्यवस्थित तिला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता आईस्क्रीम मस्त मी स्प्रेड करून घेतली, तिला टॅप देखील करून घेतला आहे जेणेकरून त्यातली एअर निघून जाईल. आता वरती मस्त असे कट करून मँगो घातलेले आहे, यामुळे मस्त असं दिसते आईस्क्रीम आणि खाताना देखील मस्त मध्ये मध्ये असे आंब्याचे पीसेस लागतात, त्यामुळे मस्त असा फ्लेवर येतो. आता याला आपण झाकण लावून 8 ते 9 घंटे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत किंवा रात्रभर देखील तुम्ही ठेवू शकता. मस्त अशी आईस्क्रीम सेट होते आणि क्रीमी आणि टेस्टी आईस्क्रीम आपली रेडी होते. तर आता याला 8 ते 9 घंटे मी फ्रीजरमध्ये ठेवलेले होतो. तुम्हाला खोलून देखील दाखवते. इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे. कुणीही म्हणणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे. खाताना तर इतकी छान टेस्ट लागते, तर सर्वांनाच खूप आवडेल. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात अगोदर बघण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आता चमचा असा ओला करून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आईस्क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे. दिसताना बघा किती छान वाटते. असं कुणी म्हणणार नाही की मार्केटमधली नाही, घरी बनवलेली आहे. खाताना त्याची टेस्ट खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि घरच्यांना देखील मस्त हायजेनिक आणि मस्त टेस्टी आईस्क्रीम खाऊ घाला. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.